subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये आज 5 सप्टेंबर रोजी 292 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्ण 13,220. आजपर्यंत पूर्णपणे बरे झालेले रुग्ण 11,224. विद्यमान एकूण रुग्ण 1,662. कोविड-19 मृत्यू झालेले रुग्ण 314. कोविड चाचणी केलेल्या नागरिकांची संख्या 47,164 आहे. आजचे मिळून आलेले विभागनिहाय 292 रुग्ण आढळून आलेले विभाग खालीलप्रमाणे. पनवेल 46, नवीन पनवेल 34, कांदा कॉलनी 35, कळंबोली 39, कामोटे 85, खारघर 47, तळोजा 7 एकूण रुग्ण आढळून आलेले आहेत. आज बरे झालेले 180 रुग्ण पनवेल 64, नवीन पनवेल 36, कळंबोली 21, कामोटे 24, खारघर 34, तळोजा 1. आज कोरोनामुळे 2 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कामोटे येथील 2 व्यक्ती आहेत. पनवेल क्षेत्रात नोडनुसार कळंबोलीमध्ये विद्यमान रुग्ण 384, पूर्णपणे बरे झालेले 1,818, मृत्यू 48, एकूण रुग्ण 2,250. रुग्ण बरे झाल्यांची संख्या 80.80. कामोटे विभागात विद्यमान रुग्ण 416, पूर्णपणे बरे झालेले 2,390, मृत्यू 72, एकूण रुग्ण 2,878, रुग्ण बरे झाल्यांची संख्या 83.4. खारघर विभागात विद्यमान रुग्ण 306, पूर्णपणे बरे झालेले 2,310, मृत्यू 37, एकूण रुग्ण 2,653, रुग्ण बरे झाल्यांची संख्या 87.7. नवीन पनवेल विभागात विद्यमान रुग्ण 378, पूर्णपणे बरे झालेले 2,010, मृत्यू 75, एकूण रुग्ण 2,463, रुग्ण बरे झाल्यांची संख्या 81.61. पनवेल विभागात विद्यमान रुग्ण 159, पूर्णपणे बरे झालेले 2,119, मृत्यू 63, एकूण रुग्ण 2,341, रुग्ण बरे झाल्यांची संख्या 90.52. तळोजा विभागात विद्यमान रुग्ण 19, पूर्णपणे बरे झालेले 597, मृत्यू 19, एकूण रुग्ण 635, रुग्ण बरे झाल्यांची संख्या 94.2. पनवेल क्षेत्रात विद्यमान एकूण रुग्ण 1,662, पूर्णपणे बरे झालेले 11,244, मृत्यू 314, एकूण रुग्ण 13,220, रुग्ण बरे झाल्यांची टक्केवारी 85.5 आहे. आवाज टुडेसाठी प्रिया उजवळकर. सबस्क्राइब टू आवाज टुडे. Click on the bell icon for latest national and international buzzing news.